रायगड मिरेला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट. नमस्कार, मी प्राजक्ता देशमुख, रायगड मिरेलच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. डॉक्टर अमोल कोल्हे यांचा अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र केला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. शिवसेना उपनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज अखेर शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आज मुंबईत पत्रकार परिषदेत डॉक्टर अमोल कोल्हे यांना मफलर आणि राष्ट्रवादीचे चिन्ह असलेले घड्याळ देऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचा प्रवेश करून घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चांगलाच झटका दिला असल्याचे बोलले जाते. शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. शिरूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असताना डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रवेशाने या बालेकिल्ल्याला खिंडार पडले आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेला आमदार छगन भुजबळ, अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, प्रवक्ते नवाब मल्लिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आदी नेते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, रायगड मिरर.